मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व धरणे पावसाळ्यात 100% पूर्णता भरली, तरी सुद्धा लघुसिंचन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही। परिणामी हरभरा आणि गव्हाच्या पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यामुळे उमा प्रकल्पांतर्गत धरणाचे शेती सिंचनासाठी पाणी वापरणारे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून आले आहे। उमा धरणाच्या पाण्यावर शेती सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागामार्फत दरवर्षी कालव्यातून पाटसऱ्याने शेती सिंचनासाठी पाणी देण्यात येते। कालव्यासह पाटसऱ्याचे खोदकाम तसेच साफसफाई करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला, मात्र अद्यापही कॅनल दुरुस्तीचे टेंडर करण्यात आले नाही। धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले तर पाटसऱ्याची साफसफाई झाली नसल्याने शेतापर्यंत पाणी कसे पोहोचणार आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी उपस्थित केला। गेल्या 25 नोव्हेंबर रोजी कालव्यात पाणी सोडण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र पाटबंधारे विभागाच्या कारभारामुळे पाणी सोडण्यात आले नाही। खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने राजुरा घाटे, किनखेडा कामटा, लसणापूरसह परिसरातील इतर गावांच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मी किनखेडीचा शेतकरी आहे, माझे नाव सुभाष चुनाजी चिंचे आहे। तर माझ्या घरी दोन एकर शेती आहे, त्यांनी सोयाबीन टाकलं होतं पण ती बरोबर पिकलं नाही। आता रब्बीमध्ये मी गहू पेरणार होतो पण धरणाच्या लोकांना टाईमवर पाणी सोडलं नाही, म्हणून आम्हाला 10 डिसेंबर गहू पेरण्यात आला। त्याच्यामुळे गहू उन्हात येते आणि चौथिरकते भरपूर आरोग्य देत नाही। याला सर्व जबाबदार धरणाचे साहेब लोक आहेत। या शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामातील उत्पन्नातून असते। कालव्यात पाणी सोडण्याची तसेच पाटसऱ्या सफाई न केल्याची बाब शेतकऱ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना सांगितल्यावरून त्यांनी संबंधित विभागाला कळवले। 9 डिसेंबर रोजी आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते धरणातून कालव्यात पाणी सोडण्याच्या उद्देशाने बोलवण्यात आले, तेव्हा तिथे उमा प्रकल्पाचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता। आमदारांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरून खरडपट्टी काढल्याची माहिती समोर आली। धरण 100% पूर्ण भरलेले असताना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडायला हवे होते। परिणामी गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। सोबतच जिल्ह्यामध्ये शेतीकरता विजेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। भाजपा सरकारमध्ये सलग 8 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येत होता, मात्र आघाडी सरकारने दिवसाची वीज 4 दिवसांवरून 3 दिवसांवर केली। शेतकऱ्यांना रात्रपाळीत शेतात पाणी देण्याकरता परिश्रम करावे लागतात। वीज पुरवठ्यामध्ये पण सातत्य नसून वारंवार खंडित होणे हे नेहमीचेच झाले आहे। देशपातळीवर नवीन कृषी विधेयकाविरुद्ध आंदोलन तीव्र झाले। प्रत्येक विरोधी पक्ष कृषी विधेयकावर राजकारण करीत असताना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू सुद्धा कृषी आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीला रवाना झाले आहेत। जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडून त्यांचे प्राथमिक प्रश्न न सोडवता बच्चू कडू स्टंटबाजी करायला दिल्लीला गेले। अतिवृष्टी, बोगस बियाणे यासारख्या संकटांनी शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यांच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, यासारखे अनेक प्रश्न न सोडवता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांनी केला। उमा प्रकल्पातून धरणाचे पाणी तसेच नियोजन वेळीस पूर्ण न केल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदारांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। वरुणराजाच्या कृपेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धरणं 100% भरली आहे, त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील मूर्ती मतदारसंघातील धरणं 100% भरलेली आहे। पण आता हरभऱ्यासाठी लागणारं, गव्हासाठी लागणारं जे पाणी आहे त्याचं जे नियोजन आहे पाटबंधारे विभागाचं, या पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे, गलथान कारभारामुळे आज गहू आणि हरभऱ्याचा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। आणि हे संपूर्ण पाण्याची जबाबदारी आमच्या पालकमंत्र्याची होती, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू कडू साहेब, ज्यांना ते दाखवून राहिले की देखावा करत आहे की मला शेतकऱ्याचा कळवळा आलेला आहे, त्यासाठी ते दिल्लीला गेले आहे। पण जिल्ह्यामध्ये सगळे धरणं भरत असताना एकाही धरणाच्या कॅनवलचं काम झालेलं नाही आहे। शासनानं पैसा दिला अजून सुद्धा त्याचे टेंडर झालेले नाही आहे। आजची 10 तारीख आहे, 10-12 आजही माहिती घ्या, टेंडर झालेलं नाही। आज धरणाचं तुम्ही पाणी सोडसाल ते पाणी टेल एंडपर्यंत जाणार कसं, शेतकऱ्यांना भेटणार कसं? आज
दिव्याखाली अंधार म्हणतात त्याप्रमाणे सगळे अकोला जिल्ह्याचा कारभार सध्या सुरू आहे. दिल्लीला जाऊन दिवा लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण अकोला जिल्ह्याचा दिवा हिजवण्याचं ज्यांच्यावर पालक तत्व म्हणून पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे त्यांना त्याचा विसर पडलेला आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.